नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक या आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट विषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ओवरव्ह्यू पाहिला की एम एस्ट्री सीईडी च्या ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारच्या असते तर मी त्या व्हिडिओमध्ये म्हंटलो होतो की डॉक्युमेंट काढण्याची ही आता सगळ्यात चांगली वेळ आहे तर त्यावरती आपण फोकस करणार आहोत कारण की त्याविषयी मध्ये देखील आपण डीप मध्ये जाऊन मार्गदर्शन करू शकतो तर कोण कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सगळ्यात पहिल्यांदा तुमची स्टेप असेल की जाणून घेणे याविषयी एक डिटेल एक व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे इनफॅक्ट अनेक खूप गोष्टी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत एम एस टी सी टी ऍडमिशन प्रोसेस विषयी तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका ठीक आहे तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात हे मी दिलेल्या व्हिडिओमधून त्या ठिकाणी समजणारच आहे पण अनेक बारीक छोटे छोटे डॉक्युमेंट्स असू शकतात जसं की डिफेन्सवाला स्टुडंट असेल तर त्याला डिफेन्स रिलेटेड काही डॉक्युमेंट्स लागू शकतात मग ट्राय करा की ते डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ते देखील तुम्ही शोधून काढा आता माझा एक व्हिडिओ पाहिला एवढेच थांबू नका अनेक युट्यूबवरती अनेक त्या ठिकाणी काउन्सलर आहेत शिक्षक आहेत किंवा माझ्यासारखेच विद्यार्थी कि आहेत की जे तुम्हाला मदत करत आहेत ऍडमिशन प्रोसेसमध्ये तर त्यांचे देखील व्हिडिओ पहा आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात याची संपूर्ण लिस्ट तुमच्याकडे अवेलेबल करून घ्या आणि ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठीची तयारी त्या ठिकाणी तुम्ही सुरू करा तर वेळेत डॉक्युमेंट काढणं का गरजेचं आहे मी जसं सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये देखील जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला ते तुमचे ऍडमिशन देखील कॅन्सल करू शकतात शक्यता कमी आहे पण होतात देखील ठीक आहे एक उदाहरण सांगतो एका विद्यार्थ्याला टी एफ डब्ल्यू ची सीट भेटलेली होती पण त्याच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नव्हतं त्यामुळे टी एफ डब्ल्यू ची जी त्याची सीट होती ती त्या ठिकाणी निघून गेली आता टी एफ डब्ल्यू म्हणजे काय ह्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे जर तुम्हाला चांगले पर्सेंट तुमचा चांगला रँक असेल तर तुमचा जे इंजिनिअरिंगचा जो खर्च आहे तो अगदी खूप म्हणजे खूप कमी येऊ हो शकतो आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या पालकांना देखील होऊ शकतो आणखी एक उदाहरण असं की समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्ही डॉक्युमेंट जे कॅटेगरी रिलेटेड आहे ते त्या ठिकाणी दिलेच नाहीत तर तुम्ही त्या ठिकाणी ओपन मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट होऊ शकता तसं पाहायला गेलं तर सीईटी सेल त्या ठिकाणी खूप तुम्हाला मुदत देत असतं की तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करावे पण आ, तरी देखील आता सांगून देखील विद्यार्थी त्यांचे पालक वेळेत डॉक्युमेंट्स काढत नाहीत आणि त्यामुळे त्यांना पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो तर तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल तर तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते आहेत तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सगळ्यात पहिल्यांदा या विषय बोलले तर कास्ट सर्टिफिकेट हे तुमचं जे माही सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणी निघू शकतं मध्ये त्यांच्याकडून तुम्ही काढून घेऊ शकता कास्ट सर्टिफिकेट वर फक्त थांबून चालत नाही तर तुम्हाला त्या कास्ट सर्टिफिकेटची देखील ते सर्टिफिकेट आणि ते तुमच्या आजूबाजूच्या जे माही सेवा केंद्र किंवा जे ऑफिसर्स त्या ठिकाणी निघणार नाही तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकता पण तुम्हाला ते काढून कुठून घ्यावे लागेल तर एका प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या शेजारील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जो ठरवून दिलेला आहे त्या जिल्ह्याचा एक जात पडताळणी कार्यालय असतं त्या ठिकाणी तुमचं कास्ट व्हॅलिडेशन केलं जातं आणि तिथूनच तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटतं आता तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्याचे जे जी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तो कुठे आहे ते पहा मी जो कास्ट व्हॅलिडिटीचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी त्यांचे लिस्ट देखील दिलेले तर तिथून तुम्ही देखील त्या ठिकाणी घेऊ शकता याविषयी आणखी माहिती असेल ना तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यातून सगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल तर आता कास्ट सर्टिफिकेट निघलं कास्ट व्हॅलिडिटी निघलं त्यानंतर तुम्हाला काढण्याची गरज आहे नॉन क्रिमिलर नॉन क्रिमिलर म्हणजे काय तुम्ही कॅटेगरी स्टुडंट आहात पण तुम्ही त्या ठिकाणी मध्ये येत नाही क्रिमिलेअर म्हणजे काय की शक्यतो आठ लाखाचं उत्पन्न असतं त्याच्यावर जर गेला आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्ही रिझर्वेशनचे फायदे आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकत नाही त्यामुळे नॉन क्रिमिलियर म्हणजेच की मध्ये येत नाही म्हणून नॉन क्रिमिलियर अशा प्रकारचे वेगळेच सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला बनवून घ्यावं लागतं म्हणजेच की जर कॅटेगरीचे बेनिफिट्स हवे असतील तर तुम्हाला तीन प्रकारचे डॉक्युमेंट लागतील कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलर यामध्ये जे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर आहे ते लवकर लवकरात लवकर निघण्याची शक्यता आहे निघू शकतं ते कमीत कमी पंधरा दिवस किंवा जास्तीत जास्त किती दिवसही लागू शकतात पण लवकरात लवकर निघू शकतं पण जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे डॉक्युमेंट म्हणून ते काढण्यासाठी खूप वेळ लागू शकतो का लागू शकतो कारण की त्या ठिकाणी व्हॅलिडेशन केलं जातं काही विद्यार्थ्यांची लगेचच्या लगेच एका महिन्यात देखील लगते तर काही विद्यार्थ्यांची सहा सहा महिने एक एक वर्ष देखील लागतात आता आत्ता कसं काही चालू आहे मला एक्झॅक्ट माहित नाही पण हे या डॉक्युमेंटला वेळ लागू शकतो तेव्हा पटकन कास्ट सर्टिफिकेट काढा आणि त्यानंतर लगेचच कास्ट व्हॅलिडिटी साठी देखील त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा याच्यासाठी तुम्ही तुमचे जे आधीच ज्यांनी काढलेले आहे अशा प्रकारचे डॉक्युमेंट त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या किंवा तुमच्या घरातच आधीच कुणीतरी काढून ठेवलेलं असेल तर तुम्हाला काही चिंता नाही ते तुम्हाला मार्गदर्शन करतीलच किंवा आणखीन एक गोष्ट जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सारखे डॉक्युमेंट पटकन काढायचं असेल तर तुमच्या घरामध्ये ज्यांची ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये त्या ठिकाणी जोडून द्या तर तुमची देखील पटकन निघण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही जोडू शकता कास्ट व्हॅलिडिटीच्या फॉर्म सोबत ती म्हणजे की जे एम एस सी सी डीचा रिझल्ट आला असेल तर रिझल्ट किंवा त्या ठिकाणी एम एस सी सी ऍप्लिकेशन फॉर्म किंवा ऍडमिशन प्रोसेसचं ऍप्लिकेशन फॉर्म जे काही तुमच्याकडे आहे की जे असं दर्शवतं की तुम्ही आता ऍडमिशन प्रोसेसमध्ये जाणार आहात आणि या ऍडमिशन प्रोसेसमध्ये मला हे डॉक्युमेंट अत्यंत गरजेचं आहे ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडून द्या आणि ज्या ठिकाणी त्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाल तेव्हा त्यांना सांगून द्या की मी असं असं डॉक्युमेंट जोडलेलं आहे आणि मला ऍडमिशन प्रोसेससाठी हे डॉक्युमेंट लागत आहे लवकरात लवकर हे द्या तिथल्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटला तर देखील तुमचं त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे ते लवकरात लवकर निघू शकतं बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत डोमो सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट झालं किंवा इन्कम सर्टिफिकेट अशा खूप आहेत जे व्हिडिओ पाहून घ्या ते लगेच निघू शकतात त्यांची काही इतकी तुम्हाला त्रास होण्याची हे नाही कारण नाही पण हे सोपे सोपे डॉक्युमेंट जरी तुम्ही समजा शेवटच्या अगदी तीन चार दिवसात पाच सहा दिवसात अगदी दहा दिवसात मग तुम्हाला आठवलं की अरे डॉक्युमेंट काढायचे मग तेव्हा कदाचित अवघड होऊ शकतं का माहितीये का अचानक सगळ्यांनाच कदाचित आठवलेलं असू शकतं आणि खूप गर्दी होते त्या ऑफिसेसमध्ये आणि मग कोणाचं काढायचं हे समजत नाही त्यांच्यावर देखील ताण पडतो आणि ते देखील तुम्हाला वेळेत डॉक्युमेंट देऊ शकत नाहीत काही करून तुम्ही डॉक्युमेंट त्या वेळेस काढू शकता शक्य आहे ते पण कशाला उगच आता हा व्हिडिओ पाहतात योगायोगाने तर तुम्ही पालक असाल किंवा विद्यार्थी असाल योगायोगाने हा व्हिडिओ पाहतात तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात त्याची एक लिस्ट लिहून काढा लिहून काढलं की लक्षात राहील आणि तुम्ही त्या ठिकाणी ती कारवाई आहे डॉक्युमेंट काढण्यासाठी ते देखील तुम्ही करा तर डॉक्युमेंट रिलेटेड काही तुम्हाला डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा हे एक ओव्हरव्ह्यू होता डिटेल व्हिडिओ ह्याच्यापेक्षा कोणकोणते व्हिडिओ डॉक्युमेंट सांगणार आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आपला खजिना आहे त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे ते एकदा चेकआउट करा आणि काय तुमचा डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट अँड जस्ट डू इट व्हेरी ऑल द बेस्ट